आक्रमक फलंदाज मानला जातो। दुसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज जीत नवालीनकडनं। यावेळेस मात्र जीतचा हा चेंडू खडून काढलाय लॉंगन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू तटवायचा होता, सेफेस्ट झोन ज्याला म्हटलं जातं। निलेश पोहोचलाय वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती। यावेळेस मात्र खराब लाईन, बॅड लाईन ज्याला म्हटलं जातं, डावेष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा केला गेला आणि त्याचा केवळ बॅटचा फेस ओपन केलाय, चेंडू मात्र गेला सीमा रेखा पार, कणकणीत चौकार। परंतु जल्पेशसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी सफल ठरला। यावेळेस मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम टायमिंग ऑन द नीज, यावेळेस मात्र चेंडू घेतला गेला आणि चेंडू सीमा रेखा पार, कणकणीत षटकार। तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॅडलाईनला चेंडू केला गेलाय, मोठा फटका, अप्रतिम टायमिंग, बॅक टू बॅक दुसरा गगनभेदी षटकार फलंदाज निलेशच्या बॅटमधला। स्ट्रायकर एंडवर येतोय परंतु जो बाद झाला फलंदाज नितीन ज्यानं कोणत्याही प्रकारच्या धावेचं योगदान मात्र दिलं नाहीये, परंतु निलेशनं मात्र जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यांवरती घेतली आहे। बॅक टू बॅक आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय तो निलेशच्या बॅटमधला। आक्रमणाची धुरा मात्र स्वतःच्या खांद्यांवरती घेतली। यावेळेस नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू वन बाउन्स इन टू द फेन्स 4 धावांसाठी। जी उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलंय आलेल्या तमाम मान्यवरांचं यावेळेस मात्र स्वागत केलं गेलंय षटकारांना, चौकार आणि षटकारांची अक्षरशः आतषबाजी यावेळेस मात्र फलंदाज निलेशच्या बॅटमधला। पंचावन्न धावा धावफलकावरती येत आहेत। पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका, अप्रतिम टायमिंग आणि जणू आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना ही मानवंदन आहे। षटकार येतोय, बॅक टू बॅक दुसरा कणकणी षटकार फलंदाज निलेशच्या बॅटमधला। तर वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज निलेश। यावेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्यानं चेंडूला तटवला गेला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, थेट फेकी होते, कदाचित हा धोका पत्करला गेला, आवश्यकता होती का हा धोका पत्करण्याची, परंतु हा धोका मात्र पत्करला गेलाय आणि फलंदाज निलेशची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात। धावफलकावरती धावा अजूनही जर आपण विचार केला तर या एका धावेनं 62 धावा धावफलकावरती येत आहेत। विजयासाठी लक्ष गाठायचं 81 धावांचं आणि प्रतिउत्तर दाखल मात्र धावफलकावरती 62 धावा।